सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेदिवस वाढ होते. एका दिवसात 65 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर वाढतोय. कोरोनावर तोंडावटे घ्यायच्या औषधाला परवानगी मिळाली. आठवड्याभरातच हे औषध बाजारात उपलब्ध होणार आहे. मॉलनूपिराविर असे औषधाचं नाव आहे. एमक्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेडनं हे औषध बाजारात आणले. सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांना हे औषध देता येईल. हे औषध मिळवताना डॉक्टर किंवा रुग्णांना अडचणी येऊ नये यासाठी टोल फ्री क्रमांकही सुरू करण्यात येणार आहे. आता इतर घडामोडी पाहूयात सुपरफास्ट. मलेरिया डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये 3 वर्षानंतर पुन्हा एकदा वाढ दिसून येते. 2020 तुलनेत 2021 मलेरियाच्या रुग्णांमध्ये जवळपास 39% वाढ झाली. तर 3 वर्षात मलेरियाची रुग्णसंख्या जवळपास 68% वाढली. मुंबई, ठाणे, रायगड, गडचिरोली, गोंदी आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यांमध्येच मलेरियाचा जास्त प्रादुर्भाव आढळतोय. इंद्रायणी भाताचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या मावळामध्ये एका शेतकऱ्यानं केळ्यांचं विक्रमी उत्पादन घेतलं. एका एकरामध्ये सेंद्रिय पद्धतीनं केळ्यांची लागवड करत हा शेतकरी वर्षाला 6 लाख रुपये कमवतोय. बाबासाहेब राक्षे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. साळुंब्रे गावात त्यांनी ही केळीची बाग फुलावली. त्यांनी गादी वाफ्यावर केळीची लागवड केली. बागेत ते केवळ कोंबडी खत आणि शेण खताचा वापर करतायत. सरकार आता खडबडून जागा झालंय. राज्यभरातील सर्व शिवभोजन थाळी वाटप केंद्रावर CCTV लावण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिलेत. Zee24 असनं शिवभोजन थाळी वाटपात कसा गैरव्यवहार होतो याचा पर्दाफाश केला होता आणि त्यानंतर विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले होते. बातमी आहे Zee24च्या दणक्याची. वकबोर्ड जमीन घोटाळा प्रकरणातील 15 आरोपींना पोलिसांनी नोटीस बजावली. 409 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरण Zee24 उघड केलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली. 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना चौकशीला हजर राहण्याचे पोलिसांनी आदेश दिले. पुणे जिल्ह्यातील भोरमधील केंद्रळ गावाच्या हद्दीत बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती. शर्यतीदरम्यान बैलांना निर्दयी वागणूक दिल्याप्रकरणी राजगड पोलिसांनी शर्यतीचं आयोजन करणाऱ्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शर्यतीत सहभागी बैलगाडा मालकांनी तिथून पळ काढला. त्यांचा शोध सुरू. कोरोनाचे निर्बंध कमी होतील तेव्हा बैलगाडा मालक बैलगाडा शर्यत भरू शकतील असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालन नागरिकांनी काटेकोरपणे करायचंय असं आवाहन देखील त्यांनी केलं. आर्थिक दुर्बल घटकाच्या वार्षिक आर्थिक उत्पन्नावर समितीनं केलेली शिफारस केंद्र सरकार स्वीकारणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या सचिवांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबासाठी वार्षिक आर्थिक उत्पन्नाची मर्यादा सध्या 8 लाख रुपये इतकी आहे. तीच मर्यादा कायम ठेवावी अशी शिफारस 3-सदस्यीय समितीनं केली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे